महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांनी केलेल्या त्यांच्या या वक्तव्यातून सध्या महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू आहे. मनसे, शिवसेना इतकेच नव्हे तर शिंदेच्या गटातूनही त्यांच्या या वक्तव्यावरती निषेध व्यक्त केला जात आहे. साहजिकच भाजपाकडून त्यांच्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे अशी प्रतिक्रिया येते. संजय राऊत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, नाना पटोले, अमोल मिटकरी अशा नेत्यांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनही आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही अशी प्रतिक्रिया येत आहे. यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट ही समान वाटते, ती म्हणजे 106 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे महाराष्ट्राला मुंबई मिळाली, आणि हे तितकेच खरे देखील आहे. मुंबई ही मायानगरी म्हणून ओळखली जाते, त्याचबरोबर मुंबई ही देशाची राजधानी देखील आहे. मुंबईला देशाची राजधानी असे का संबोधले जाते हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्योती कोत आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. मुंबई ही देशाची राजधानी आहेच, त्याचप्रमाणे मनोरंजनाची देखील राजधानी आहे. मुंबईमध्ये गरीब, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोक राहतात. मुंबई ही 7 बेटांनी बनलेली आहे. मुंबईमध्ये पहिला पोर्तुगीज लोक राहायचे, त्यानंतर त्यांनी ब्रिटिशांकडे या सगळ्या गोष्टीचा ताबा दिला आणि ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला भाडेतत्वावरती मुंबई दिली, आणि त्यानंतर काही कालावधीने संपूर्ण मुंबईचा ताबा हा ईस्ट इंडिया कंपनीने घेतला. 1800 मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत लागला. मुंबई ही मोठ्या प्रमाणात विस्तारली गेली आणि त्यानंतर मुंबईतील काही महत्त्वाची आर्थिकदृष्ट्या सुदृढ असलेली ठिकाणं म्हणजे वरळी, कुलाबा, बँड्रा, माहीम, पवई अशी काही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली मुंबईमधली काही स्थळं आहेत. रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांचे मुख्य कार्यालय देखील आहेत. इथे व्यवसाय नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात, त्यामुळे देशभरातून मोठ्या संख्येने लोक मुंबईत येत असतात. जगातील 10 व्यावसायिक केंद्रांमध्ये मुंबईचा समावेश आहे. यामध्ये मुंबईचे जागतिक पातळीवर किती महत्त्व आहे हे दिसून येते. देशातील 25% व्यापार बंदर माध्यमातून होत असतो. देशातील 61 कारखानदारी नोकरदारीपैकी 10% लोक मुंबईत राहतात. देशातील 40% आयकर, 60% कस्टम ड्युटी येथून जमा होतो. 20% केंद्रीय बकारी कर इथूनच केंद्राच्या तिजोरीत भरला जातो. शिवाय देशाच्या 40% परकीय व्यापार इथूनच चालवला जातो. कॉर्पोरेट करापैकी 40 अब्ज रुपये मुंबई कर देते. स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा ग्रुप, गोदरेज, रिलायन्स यासारखी भारतातली बडी व्यावसायिक कंपन्यांची मुख्य कार्यालय ही मुंबईतच आहेत. फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपन्यांमधील 4 कंपन्या मुंबईत आहेत. अनेक परकीय बँका ह्या मुंबईमध्ये विस्तारल्या आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या संस्था देखील मुंबईत आहेत. यात बाबा ऑटोनॉमिक रिसर्च सेंटर, ऑइल अँड नॅचरल गॅस याचा समावेश आहे. देशातील 14% तेलाची गरज मुंबई पुरवते. आर्थिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या या मुंबईला देशाची आर्थिक राजधानी का म्हटलं जातं हे आपण आता पाहिलेच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि अशाच अपडेट माहित्यांसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.